नमस्कार, वेब दुनियाच्या मराठी ज्योतिष चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि नवीन वर्ष, नवा उत्साह, नवीन स्वप्ने, तसेच नवीन रंग, म्हणजे की 2022 हे वर्ष तुमच्या आयुष्यात किती आनंद आणि उत्साह घेऊन येत आहे ते जाणून घेऊ आपण. आणि नवीन वर्षाचे तारे काय म्हणताय, आरोग्य, करिअर, कुटुंब, शिक्षण, पैसा, लव्ह लाईफ या सगळ्यांसाठी, तसंच व्यवसाय आणि नोकरीसाठी, तसंच वैवाहिक जीवनासाठी आपल्या राशीप्रमाणे आपण हे जाणून घेऊया की 2022 चे भविष्य आपल्यासाठी कसे राहील ते. मेष, 2022 चे हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. या वर्षी 2022 मध्ये शनी तुमच्या 10व्या घरात राहणार आहे. दशम जातकाचं कर्मभाव असतं. या वर्षी मेष राशीला यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. आळस सोडणे हिताचे ठरेल. तसेच 2022 मध्ये मंगळ ग्रह जीवनात आपला मंगळ करेल, म्हणजे की अनेक महत्वाचे बदल होतील. 16 जानेवारी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल आणि हा योग तुम्हाला श्रीमंत करेल. अनेक शुभ परिणाम मिळण्याची शक्यता देखील आहे. आणि मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता दिसून येईल. रोमॅन्सचे तारे गोंधळलेले दिसत आहेत. वार्षिक राशी भविष्य 2022 अनुसार 13 एप्रिल रोजी जेव्हा गुरु मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा तो तुमच्या राशीतून 12व्या घरात प्रवेश करेल. आणि गुरुच्या या राशीच्या विद्यार्थ्यांवर सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. परीक्षेत यश मिळताना चांगले गुण मिळवण्याची शक्यता देखील आहे. तसेच 2022 सुरुवातीपासून 6 मार्च पर्यंत मकर राशीमध्ये शनी आणि बुध यांच्या संयोगामुळे मेष राशीच्या लोकांच्या 10व्या घरावर परिणाम होईल आणि त्यामुळे सुख सुविधांवर देखील परिणाम होईल. तसेच शनी आणि बुध यांच्या संयोगामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरा जावा लागू शकतो. कोणताही मोठा किंवा गंभीर आजार होण्याची शक्यता नगण्य असते. मात्र या वर्षी आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागेल. मे ते ऑगस्ट या कालावधीत तुमच्या 12व्या घरात मंगळाचे संक्रमण पचने संबंधी विकारांना त्रास देऊ शकतो, त्रास होऊ शकतात याबद्दल. त्यामुळे चांगले अन्न घेताना शक्यतो मसालेदार अन्न टाळावे. 2022 मध्ये 27 जून ते 10 ऑगस्ट हा कालावधी जो आहे तो जीवनात अनुकूलता आणेल. राशीचा स्वामी मंगळाची दृष्टी चतुर्थ भावात असेल, परंतु ऑगस्ट महिन्यात शनीची दृष्टी तुमच्या कौटुंबिक जीवनात अडथळे आणू शकते. कारण या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी इच्छा नसताना वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक तणावही वाढेल. सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ग्रहांच्या बदलामुळे वडिलांच्या आरोग्याच्या समस्या आपल्याला जाणवू शकतात, उद्भवू शकतात, म्हणून काळजी घ्या. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर पहिले 4 महिने म्हणजे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तुमच्यासाठी तणावपूर्ण असतील. तुमच्या जोडीदाराबरोबर अहंकाराचा संघर्ष स्पष्टपणे दिसून येईल. मे महिन्यात जेव्हा शुक्र ग्रह तुमच्या राशीत भ्रमण करेल तेव्हा परिस्थिती थोडीफार सुधारणा होताना दिसेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते सुधारून सहलीला जाण्याची योजना आखू शकता.